नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचा सत्कार। परभणी शहरातील डॉक्टर लाईनमध्ये असलेले डॉक्टर परतानी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ कौस्तुभ परतानी हे अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करतात। गोरगरीब रुग्णास डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचा परवडणारा खर्च नाही। त्यातच शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखापर्यंतची रुग्णास मदत म्हणून योजना सुरू केली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णास याचा फायदा होणार असून रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने या गोष्टीचा माहिती मिळताच डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, तालुका अध्यक्ष सय्यद खदीर, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत वाटोरे, पत्रकार कुलथे, बालासाहेब सावने आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर कौस्तुभ परतानी हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री फंडामार्फत जे आरोग्य आहे त्या आरोग्यासाठी त्यांना या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि या ठिकाणी गोरगरीब जे गरजू लोक आहेत, जे हृदयाचे रोगी आहेत, अशा लोकांवर या ठिकाणी मुख्यमंत्री फंडातून त्याला सहायता निधी उपलब्ध होणार आहे आणि ती डॉक्टर कौस्तुभ परतानी यांना ती मंजूर झालेली आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, प्रशांत वाटोरे आणि आमचे सय्यद खदीर, शरद कुलथे आणि आमचे बालासाहेब सावनी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो की साहेबांचा आपण सत्कार करावा। स्वराज्य समिती तर्फे डॉक्टर परतानी यांचा सत्कार केला की त्यांना सत्कारीच्या मग गेला की त्यांना मुख्यमंत्री साहेब 5 लाखापर्यंत जे निधीचं गोरगरिबांना हृदयरोगाबद्दल जे इलाज होणार आहे, उपचार होणार आहे, त्याबद्दल त्यांना हे निधी मंजूर झालेला आहे आणि आम्ही अशा बघतो की त्यांनी जास्तीत जास्त गोरगरीब लोकांना आपल्या रुग्ण सेवा करावी ही अशी विनंती मी त्यांना करतो। आज दिनांक 7 एप्रिल 2024 आम्ही सर्वजण रुग्ण हक्क समितीमार्फत डॉक्टर परतानी यांचा सत्कार करण्यासाठी आलो। त्याचे कारण की परतानी हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची तरतुदीची मंजुरी भेटलेली आहे आणि याच्यामार्फत रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून त्याचा लाभ घेता येईल आणि त्यासाठी परतानी साहेबांनी प्रयत्न करून ती योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये लागू केली। त्यांचे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आणि यांकेने रुग्णांनी सहभाग घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्ण हक्क समितीतर्फे करण्यात आले। रुग्ण हक्क समितीने माझा सत्कार केला आणि आमच्या इथे जे CM रिलीफ फंड आता उपलब्ध झाले आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना ह्याचा फायदा होईल ही भविष्यात आशा करतो आणि माझ्याकडून जितकं चांगलं काम होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील। धन्यवाद।